नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। दिस व्हिडिओ इज जस्ट फॉर हेल्थ। आजच्या भागामध्ये आपण 5 असे महत्त्वाचे व्हिटॅमिन्स बघूया जे आपल्या नर्व्ह हेल्थसाठी अतिशय गरजेचे आहेत। सगळ्यात एक नंबरचं पहिलं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B12, आणि हे आपल्याला कशा कशातनं मिळतं? अंडी, नॉनव्हेज पदार्थ, मशरूम, पालक, सगळ्या प्रकारचे मिलेट्स आणि फर्मेंटेड फूड, म्हणजे आपण आंबवलेले जे पदार्थ असतात त्या पदार्थांमधनं आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळतं। सगळ्यात दुसरा आणि महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B9, ज्याला फॉलिक ऍसिड असंही म्हणतात। तर हे फोलिक ऍसिड तुम्ही बघितलं असेल की ज्या गरोदर बायका असतात किंवा ज्या प्रेग्नंट वुमन असतात त्यांना हे बऱ्याच वेळा फोलिक ऍसिड प्रिस्क्राइब केलं जातं। त्याचं कारण असं आहे की लहान बाळांची किंवा तुमच्या पोटामध्ये असलेल्या बाळाची सेंट्रल नर्वस सिस्टीम जी असते ती व्यवस्थितरित्या डेव्हलप होण्यासाठी फोलिक ऍसिड दिलं जातं। हे आपल्याला कशा कशातनं मिळतं? तर सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, ब्लॅक बीन, किवी या फ्रुट्समधनं आपल्याला व्हिटॅमिन B9 मिळतं। तिसरं महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन E। सोर्सेस आहेत व्हेजिटेबल ऑइल, अक्रोड, बदाम सारखे नट्स, सगळ्या प्रकारच्या तेलबिया आणि अवोकॅडो आणि किवी सारखी फळं याच्यामधनं आपल्याला हे व्हिटॅमिन E मिळतं। चौथं महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B6, आणि या B6 सोर्सेस आहेत केळं, शेंगदाणे आणि हिरव्या पालेभाज्या। आणि पाचवा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन B1। हे आपल्याला फोर्टिफाईड ब्रेकफास्ट जे असतात ज्याच्यामध्ये B1 इन्क्लूड केलेले जे ब्रेकफास्ट सिरियल्स असतात त्याच्यामधनं मिळतं, ओट्समधनं मिळतं आणि हिरव्या पालेभाज्यांमधनं मिळतं। ओट्स, ओटमील, दलिया ह्याच्यामधनं आपल्याला हे व्हिटॅमिन B1 मिळतं। हे 5 व्हिटॅमिन्स आहेत जे आपल्या नर्व्ह हेल्थसाठी अतिशय गरजेचे आहेत। अशाच टिप्स घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।